आमदार साहब नमस्कार। आज मार्केट कमिटीचं निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडते, तुम्ही सकाळपासून मतदान केंद्रांना भेटी देत आहेत, काय परिस्थिती आहे सगळी? सगळीकडे मतदान अत्यंत शांततेत चालू आहे। मतदान आता 10:30 वाजल्यापासून जोर पकडलेला आहे आणि सगळीकडे प्रशासनाने मतदान प्रक्रिया पार पडण्यामध्ये अत्यंत व्यवस्थित नियोजन केलेलं आहे आणि खेळीमेळीच्या वातावरणात सगळीकडे मतदान चालू आहे। कुठे मतदार हा राजा आहे, त्यांनी ठरवलेलं आहे की मतदान कुठं करायचं आहे आणि मला ही खात्री आहे की सोनेर सोलकर पॅनलचा 18 च्या 18 जागा आता दणदणीत विजय होणार होता। आमदार साहेब, तुम्ही मतदान केंद्रांना भेटी द्यायला आज पिंपळवंडीतनं सुरुवात केली, तुम्ही आज पिंपळवंडीच्या मिसळीचाही आस्वाद घेतलाय, विशेष प्रेम आज पिंपळवंडीवर? मी पिंपळवंडी गावचाच आहे, भूमिपुत्र आहे पिंपळवंडीचे। मी पिंपळवंडी गावचाच आहे आणि पिंपळवंडीमधले प्रत्येक मळ्यात वाड्यात गावात माझ्या भावाप्रमाणे आहे। हे गाव कायम वल्लभशेट बेनके साहेबांच्या मागे उभं राहिलेलं आहे आणि मी लहानपणापासून बेनके साहेबांबरोबर जेव्हा येतो तेव्हापासूनची ही सगळी आपुलकीच्या नात्याने ही माझ्याबरोबर राहिलेली आहे। अनेक राजकीय स्थित्यंतरं घडली, मागे शरदादा सरोने पण या गावातून आमदार केले, उभे राहिले, गाव त्यांच्या पाठीमागं उभं राहिलं मतदानाच्या रूपी, पण माझ्याप्रति प्रेम यांनी कधी कमी केलं नाही। मी जेव्हा जेव्हा इथं येईल तेव्हा प्रेमाची आणि आपुलकीची भावना येते। मी इथं आल्यानंतर माझे अनेक भावंड, अनेक मित्र, अनेक असे वयोवृद्ध लोक माझे आश्चर्य विचारपूस करतात। मी जेव्हा जेव्हा पिंपळवंडीत येईल तेव्हा मी कुठं बाहेर आलो असं मला वाटत नाही आणि आजही मी जेव्हा इथं आलो तेव्हा सकाळी दोन्ही तिन्ही बूथला भेट दिली, सगळ्यांनी इलेक्शन वेगळ्या दिशेने काही याचं काही कारण नाही असंही मी त्यांना सांगितलं आणि मला खात्री की ह्या केंद्रावर पण शिवनेर सहकार पॅनलची कपबशी ही चांगलं मतदान केली।